सर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचं वाटप पूर्णग्रस्तांसाठी आता एक मदतीचा भाजपाकडून दिला जातोय. भाजपाकडून एक मदतीचा हात पुढे केला गेलाय, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीनं 9 ट्रक्स सगळा जो माल आहे हा पूरग्रस्त भागामध्ये चाललाय. याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या चटया आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती वापराच्या गोष्टी आहेत, अगदी म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्सपासून तर सगळ्या गोष्टी ज्या तिथे आत्ता आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. आणि असं रोज आम्ही काही ना काही पाठवण्याचा प्रयत्न करू. शेवटी आज मी स्वतः कोकणामध्ये जाऊन आलो आणि अक्षरशः घरामध्ये काहीच उरलेलं नाही, दुकानात काहीच उरलेलं नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांना मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून तिथली जी काही आवश्यकता आहे ती आम्ही समजून घेतली आहे आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी मदत करण्याचा प्रयत्न करते. आमचे वेगवेगळे घटक देखील अशा प्रकारे तिथल्या आवश्यकतेनुसार जी काही सामग्री आहे ती येत्या काही दिवसांमध्ये आम्ही सातत्याने पाठवतच राहणार आहोत. आणि मी विशेषतः आमचे मंगलप्रभात लोढाजी असतील मुंबईचे अध्यक्ष किंवा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर किवाना यांचं अभिनंदन करतो की यांनी या सगळ्या वस्तू मोठ्या प्रमाणात जमा केल्यात आणि रोज हे ट्रक्स ते पाठवत आहेत. उद्या तुम्ही पुन्हा एकदा दौऱ्याला जात आहे असं कळतंय, मात्र आजच पवार साहेबांची पत्रकार परिषद झाली. जे या ठिकाणी मंत्री महोदय किंवा महत्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी दौरे करू नयेत, कारण त्यामुळे शासकीय यंत्रणा त्यांच्या दौऱ्यांच्या पाठी लागते, मदत कार्य व्यवस्थित पोहोचत नाही अशा पद्धतीने आव्हान करताना पाहायला मिळाले. नाही, मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आव्हान केलं आहे त्याचा अर्थ आपण एवढाच समजून घेतला पाहिजे की दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्ष नेता, आम्ही जातो तर शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने GRS काढलेला आहे. पण एक महत्त्वाचं आहे की दौरे देखील याकरता आवश्यक आहे की आता या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं आमच्या की आम्ही जर गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते, आमच्या गेल्यानंतर ती शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपर्यंत पोचवता येतो. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपण पवारसाहेबांच्या स्टेटमेंटचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की रेस्क्यू ऑपरेशन चाललं आहे तर ते आपल्या दौऱ्याने थांबू नये, रिलीफ ऑपरेशन चाललं आहे ते हॅम्पर होऊ नये, ते त्यांचं म्हणणं योग्य आहे. बाकी मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून जो काही दौरा करण्याची आवश्यकता आहे तो मी येत्या 3 दिवसात करणारच. राज्यपालांच्या दौऱ्यासंदर्भात आज एकंदरीत गोंधळ पाहायला मिळतोय. राज्यपालांचा दौरा कितपत योग्य आहे, कितपत घटनेला धरून आहे असं देखील म्हणताना दिसत आहेत. खास करून फक्त आशिष शिलार या दौऱ्यामध्ये दिसत आहेत, इतर कुणी दिसत नाहीये. मुळातच काल राज्यपालांकडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी होतो, आपल्याला माहिती आहे कारगिल दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस राज्यपालांनी चर्चेच्या वेळी मला जे सांगितलं ते असं सांगितलं की माननीय राष्ट्रपतींनी त्यांना सूचना केली आहे की त्यांनी या दौऱ्यावर गेलं पाहिजे आणि त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की मी चारही पक्षाचे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या एकेका प्रमुख आमदाराला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, कारण राज्यपालाचा दौरा हा राजकीय होऊ नये आणि म्हणून सगळ्यांच्या प्रतिनिधी सोबत राहावे आणि म्हणून मी चारही पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी माझ्यासोबत बोलवलंय. आता बाकी इतर पक्षाचे का आले नाहीत हे मला माहिती नाही. आशिष शेलार त्या ठिकाणी गेले आणि त्यात काहीच गैर नाही. राज्यपाल हे प्रशासनाचे प्रमुख आहेत, आपल्या संविधानाने राज्याचं प्रमुख हे राज्यपालांना केलं आहे आणि त्याला सल्ला देण्याकरता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची रचना केलेली आहे. त्यामुळे राज्य चालतं ते राज्यपालांच्या नावानं चालतं आणि म्हणून मला असं वाटतं की ही प्रथाच आहे, त्यामुळे याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन येण्याचा अधिकारच नाही. सर, एकीकडे नद्यांचं पात्र जे आहे या पात्रामध्ये अनधिकृत बांधकामं वाढत आहेत हे देखील निदर्शनास येत आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी थेट आता शहरांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने संरक्षण भिंत टाकण्याची तयारी दाखवलेली आहे, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहताय, खरंच संरक्षण भिंत बांधणं योग्य ठरेल? राज्य सरकारने काय ठरवलं याची मला कल्पना नाही, पण संरक्षक भिंत बांधणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही आहे. याचं कारण कसं आहे की भिंत बांधली तरी त्याच्यावरनं हे पाणी येणार आहे किंवा हे आउटफ्लँकिंग करणार आहे, कारण या पाण्याचा वेग आणि दाब इतका प्रचंड आहे आणि हे पाणी पावसाचं नाही आहे. आपण धरणाचा जो विसर्ग सोडतो पाऊस वाढल्यानंतर त्यावेळी चारीकडनं पाणी एकत्रित येतं आणि म्हणून हा एखाद्या ठिकाणी कदाचित भिंत बांधून देखील त्याचा फायदा होईल. पण ओव्हरऑल ज्याचा कालही मी उल्लेख केला की आपल्याला विशेषतः जे आमच्या सरकारच्या काळात आम्ही जो निर्णय घेतला होता की डायव्हर्जन कॅनल्स तयार करून हे पाणी आपल्याला आपल्या दुष्काळी भागामध्ये नेता येईल आणि त्या संदर्भात वर्ल्ड बँकेची मीटिंग झाली होती आणि वर्ल्ड बँकेने तत्वतः मान्यताही त्याला दिली होती.
मला असं वाटतं की तो प्रकल्प जर सरकारने पुढे नेला तर लॉंग टर्म सोल्युशन तेच आहे. कारण हे जे काही रन ऑफचं पाणी आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हिस्स्याच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे या पाण्याला जर डायव्हर्जन कॅनलमध्ये आपण नेलं तर त्याला म्हणजे कुठली अथॉरिटी देखील चॅलेंज करू शकणार नाही. आणि त्या संदर्भात सगळी तयारी आमच्या मागच्या काळात आम्ही केली आहे. तर तो प्रयत्न जर राज्य सरकारने केला तर मला असं वाटतं त्याचा फायदा होईल. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आढावा घेतला असाल, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आढावा घेतला असाल, काय नेमकी परिस्थिती सध्याची आहे, पूर्ण परिस्थिती कशा पद्धतीने आहे आणि काय नियोजन करणं राज्य सरकारकडून कमी पडतं असं वाटतं? मला असं वाटतं की पूर्ण परिस्थिती ही बऱ्यापैकी गंभीर आहे आणि नवीन नवीन आव्हान आहे. आज मी असं म्हणणार नाही की राज्य सरकार काय कमी करताय जास्त करताय. आपल्याला सगळ्यांना मिळून या परिस्थितीला सामोरं जायची आवश्यकता आहे. राज्य सरकार जे प्रयत्न करेल त्यात आम्ही देखील पाठिंबा देणार आहोत. जिथे ते कमी पडतात तिथे त्यांना आम्ही दाखवतो की हे अजून अधिक प्रयत्न केले पाहिजे. पण मला असं वाटतं की आत्ता एकतर लोकांच्या मनातलं भय जे आहे ते दूर करावं लागेल. दुसरं ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो आहे की आपल्याला आपला विसर्ग हा अलमट्टीतून 5 लाख क्युसेक्सच्या वर न्यावा लागतो आणि तो त्यावेळेस त्यांच्या गावांमध्ये त्याच्यामुळे पूर येतो म्हणून ते नेत नाही. आणि म्हणून कंटिन्युअसली आपण जर विसर्ग सुरू ठेवला आणि आपल्या पाण्याच्या पातळीची चिंता न करता, कारण शेवटी आपल्यालाही भविष्यातल्या स्टोरेजचा विचार करावा लागतो, पण त्याहीपेक्षा आपण जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर हा स्टोरेज आपला कधीच कमी होत नाही. त्यामुळे त्याची चिंता न करता आपण थोडा विसर्ग कसा वाढवता येईल याचा प्रयत्न केला. हिंदी में जानना चाहेंगे आज जिस तरीके से आज आप लोगों ने हरी झंडी दी है क्या देखिए, भारतीय जनता पार्टी मुंबई और भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से आज कोंकण में हम लोग 9 ट्रक सामग्री भेज रहे हैं, जिसमें चाहे चटाई हो, चाहे कंबल हो, चाहे अलग अलग प्रकार से उनकी जीवन आवश्यक वस्तुएं हो, सैनिटरी पैड तक सारी चीज़ें हम लोग जो वहां पर अभी इस समय आवश्यक होगी और लोगों को नहीं मिल पाएगी, ऐसी सारी चीज़ें भेजने का हम लोगों का प्रयास है. और ऐसी सामग्री हम रोज़ भेजने वाले हैं. वहां से हम लोग फीडबैक लेते हैं. मैं स्वयं भी जाकर आया हूँ किस चीज़ की आवश्यकता है और वो चीज़ें वहां जाए, इस प्रकार का हमारा प्रयास है. इसमें बाकी संगठनाएं भी प्रयास करती है, हमारा भी एक प्रयास है कि भारतीय जनता पार्टी इसमें मदद करे. दौरे को लेकर के आप भी दौरा करने गए थे लेकिन दौरे को लेकर आज शरद पवार जी ने सवाल खड़े किए और कहा कि राजकीय दौरे नहीं हो, इससे वहाँ तमाम कठिनाइयां होती है. मुझे ऐसा लगता है कि शरद पवार जी ने जो बात कही है उस बात को हमने पॉजिटिव सेंस में लेना चाहिए और हमने इसमें से इतनी सीख लेनी चाहिए कि जो दौरे होते उन दौरों से रिलीफ ऑपरेशन जो होता है या रेस्क्यू ऑपरेशन जो होता है उसको छोड़कर अधिकारी आपके साथ ना आए या वो जो ऑपरेशन है वो हैम्पर ना हो, इस प्रकार का उसमें प्रयास करना चाहिए. जो बात बिल्कुल सही है. जहाँ तक विरोधी पक्ष नेता के रूप में हमारे दौरों का सवाल है तो मुझे लगता है कि हम लोगों के जाने के बाद एक प्रकार से प्रशासन जागरूक भी होता है, उसको चुस्ती भी दिखानी पड़ती है और लोगों का जो आक्रोश होता है वो आक्रोश हम तक पहुँचता है जो हम सरकार तक पहुँचाते हैं. मुझे लगता है कि इस दृष्टि से ये दौरे करते समय ये बैलेंस हम लोगों को स्ट्राइक करना चाहिए. ऐसी जो बात मेरे हिसाब से पवार साहब ने कही वो ठीक है. तलई गांव में जिस तरीके से पहले विरोधी पक्ष पहुंचा उसके बाद प्रशासन एक्टिव हुआ, क्या उसको देखिए ये तो बिल्कुल सही बात है क्योंकि पूरा प्रशासन बैठा हुआ था, ये कह रहा था कि वहाँ कोई पहुँच ही नहीं सकता है, हम कैसे जाएंगे. 18 घंटे तक वहाँ कोई पहुँच नहीं पाया और विपक्षी नेता पहुँच गए और विपक्षी नेता ने वहाँ जाकर वहाँ से प्रशासन के साथ संवाद किया. तो इसीलिए मुझे ऐसा लगता है कि ऐसी सारी सिचुएशन में हर एक का अपना एक रोल है और जिसके कारण हमारे लोकतंत्र में ये सारी व्यवस्थाएं चलती है. तो उन व्यवस्थाओं को चलाने का काम उस समय हमारे विपक्ष के जो नेता है प्रवीण दरेकर जी, उन्होंने किया है. राज्यपाल का जिस तरीके से दौरा था, राज्यपाल का दौरा जिस तरीके से आज का है उसको लेकर के भी सवाल खड़े हो रहे हैं कि राज्यपाल को वहाँ जाना कैसा कितना उचित. देखिए ये तो राज्यपाल जी का काम भी है और उनका मैंडेट भी है क्योंकि जो हमारी राज्य घटना है, जो हमारा कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन में किसी भी राज्य के प्रमुख ये राज्यपाल होते हैं, उनके नाम से राज चलता है और उनको सलाह देने के लिए चीफ मिनिस्टर और काउंसिल ऑफ मिनिस्टर्स तैयार किया जाता है. तो हमारे जो रियल हेड है वो तो राज्यपाल जी हमारे कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से है. कल मैं जो हमारा कारगिल विजय दिवस का कार्यक्रम था उसके लिए राज्यपाल जी के यहाँ एक बड़ा कार्यक्रम हुआ था, उसमें गया था
तब राज्यपाल जी से मेरी चर्चा हुई, तब राज्यपाल जी ने मुझे कहा कि राष्ट्रपति जी ने उनको कहा है कि वो एक विजिट करें, इसलिए वो विजिट करने वाले हैं। और उन्होंने ये भी कहा था कि मैंने सारी पार्टियों के एक एक सदस्य को मेरे साथ निमंत्रित किया ताकि ये दौरा कोई राजनीतिक दौरा नहीं हो, लोगों से हम कनेक्ट कर पाए। तो मुझे लगता है उस पर विवाद करना ये मतलब गलत बात। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एक राष्ट्रीय नेतृत्व बनावेत अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत, ट्विटरवर तर दिल्याच आहेत, आणि निश्चितपणे आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की त्यांना जी काही संधी मिळाली आहे त्या संधीचा उपयोग करून राज्याची जी जास्तीत जास्त सेवा त्यांना करता येईल ती करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि ईश्वराने तसे आशीर्वाद त्यांना द्यावेत अशी ईश्वर चरणी माझी राष्ट्रीय नेतृत्व बनावा असं आहे की कुठल्याही पक्षाचा जो नेता असतो त्या नेत्याला राष्ट्रीय नेता बनण्याची संधी असते। त्यांचा पक्ष आत्ता महाराष्ट्रात आहे, त्यांनी तो राष्ट्रात नेला तर ते राष्ट्रीय नेते होतील, त्यामुळे त्या संदर्भात संजय राऊतांनी जर त्यांना शुभेच्छा दिल्या असतील तर ठीक आहे। फक्त संजय राऊत शुभेच्छा देताना त्यांनी तेवढं राखून ठेवलं असेल की त्यांनी राष्ट्रीय व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा छोटं व्हावं। झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस सुरू आहे, बावनकुळे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाल्याची माहिती देखील मिळते, कोल्हापुरीचं राजकारण सध्या सुरू आहे। बावनकुळेंच्या विरुद्ध कुठलाही एफआयआर दाखल झालेला नाही आणि कालच बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी झारखंडचा चेहरा देखील पाहिलेला नाही। हिंदी में जानना चाहिए, आपने 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 मुख्यमंत्री को शुभकामनाएं दी हैं लेकिन संजय राउत कह रहे हैं कि वो राष्ट्रीय नेतृत्व करें। देखिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी का जन्मदिन है, मैंने उनको शुभकामनाएं दी है, ईश्वर ने उनको एक अवसर प्रदान किया है और मुझे ऐसा लगता है कि उस अवसर का उपयोग करते हुए महाराष्ट्र की वो अच्छे से अच्छी सेवा करे और यही ईश्वर के पास उनके लिए मैं आशीर्वाद भी मांगता हूँ। जहाँ तक संजय राउत जी का सवाल है, उन्होंने जो बात कही है, तो देखिए आज शिवसेना महाराष्ट्र की पार्टी है, अगर राष्ट्रीय पार्टी बनेगी तो उसके नेता राष्ट्रीय नेता बनेंगे। हाँ ये बात ज़रूर है कि संजय राउत जी ये कहना भूल गए कि वो राष्ट्रीय नेता बने और उनकी पार्टी राष्ट्रीय पार्टी बने लेकिन राष्ट्रवादी से छोटी पार्टी बने, ये मन के मन में संजय राउत जी ने बोला होगा। नारायण राणे म्हणाले होते कि उद्धव ठाकरे राज्य सरकार व्यवस्थित चालवत असले तर आम्ही वेटिंगवर आहोत, आता राणे साहेब एक गोष्ट बोलले, पवार साहेब दुसरी गोष्ट बोलले, आता तिसरी गोष्ट मी बोलायची, आज बातम्यांची कमी नाही ना तुमच्याकडे। भाजप खरंच वेटिंगवर आहे, आम्ही वेटिंगवर राहत नाही।